गुन्हेगार जेल मधून पॅरोल रजेवर सुटून आल्यानंतर पुन्हा त्याने उद्योग व्यवसाय सुरू केले. चक्क रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांपैकी एका संशयिताला पोलिसांनी शिताफीनं ताब्यात घेतलंय. रात्री 9 वाजेच्या सुमारास रियाज रेहमान अख्तर राहणार 40 गाव हे मोटरसायकलने मालेगावकडून धुळ्याकडे येत असताना दोन संशयितांनी रियाज अख्तर यांच्या मोटरसायकलीचा पाठलाग करत रामनगरच्या अलीकडे दोघा संशयितांना रियाज अख्तर यांना थांबवून फायटरने मारहाण करत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एक मोबाईल व 7,000 रुपये लुटले. याबाबत रियाज शेख यांनी तात्काळ धुळे तालुका पोलीस स्टेशनात येऊन तक्रार दाखल केली. घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर प्रकाश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, भूषण पाटील, धीरज सांगळे, सुमित ठाकूर, नितीन दिवसे आदींसह तक्रारदार रियाज अख्तर यांना सोबत घेत संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी रामनगरजवळ वाहनाने गेले असता तेथे आरडाओरडा करण्याचा आवाज आल्यानं पोलीस आवाजाच्या दिशेनं पळाले. यावेळी दोन संशयित एकाला मारहाण करत असल्याचं दिसलं. पोलीस घटनास्थळी पोहोचताच एक संशयित फरार झाला तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी मारहाण झालेल्या इसमाला विचारपूस केल्यानंतर त्यानं संदीप जगन्नाथ जाधव राहणार झोडगे असं सांगून सदर दोन्ही संशयितांनी मोटरसायकलीचा पाठलाग करून रस्त्यावर अडवून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला व मारहाण केली असल्याचं यावेळी सांगितलं. ताब्यात घेतलेल्या संशयिताला नाव विचारलं असता भगवान सीताराम गरगड राहणार सोनेगाव तालुका मालेगाव असं सांगितलं. त्याच्या ताब्यातील 3 मोबाईल, 1,250 रुपये रोख रक्कम आणि 1 चांदीचं ब्रासलेट व मोटरसायकल जप्त केले. यांनीच रियाज अख्तर यांना लुटल्याचं रियाज अख्तर यांनी सांगितलं. ताब्यात आलेला संशयित हा अट्टल गुन्हेगार असून तो सध्या पॅरोल रजेवर सुटला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदरची कारवाई मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असल्यानं मालेगाव पोलीस स्टेशन तपास करीत आहे. MDTV साठी समाधान ठाकरे, प्रतिनिधी दोंडायचा. MDTV न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.